नमस्कार, मी रोहित पवार मुस्ताफिरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं कोकणातून स्वागत करतो. अचानक प्लॅन झालं आहे आणि मी आणि अविनाश कोकणात आले. अविनाशच्या गावी आहे आणि थोडंसं इंटरेस्टिंग आहे कारण की मला 30 वर्ष झाली तरी पण मी कोकणातला असूनसुद्धा भात लावणी कधी केली नव्हती. तर अविनाश म्हटला की त्यांची आहे, सो एक्सपिरियन्स घेण्यासाठी खास आलं. तर थोडंसं अविनाश आहे आपल्यासोबत, त्याच्याशी थोडंसं डिस्कस करू की काय काय प्रोसेस समजून घेऊ आणि मग प्रॅक्टिकल पण थोडंसं आपण करणार आहोत. नमस्कार. तर आपण आहोत आपल्या भात शेतीमध्ये सध्या. तर इथे जी उभी आहे ना, तर ही ॲक्च्युली आहे दाळ. दाळ म्हणजे पहिली भाजावळ केली जाते गावच्या साईडला, त्याच्यानंतर ज्या जागेत पेरणी केली जाते ना त्या जागेला दाळ बोलतात आमच्याकडे. तर इथे जी रोपं येतात त्याच्यातूनच लावणी केली जाते. तर बेसिक प्रोसेस पहिली पेरणी, पेरणी केल्यानंतर पहिला पाऊस पडतो, त्याच्यानंतर ज्या बाकीच्या मळ्या असतात तिकडे फोड केली जाते, म्हणजे नांगरणी, पहिली नांगरणी केली जाते. त्याच्यामध्ये जे वरचं गवत वगैरे थोडंफार असतं ते उलटं होतं आणि त्याच्यानंतर एकदा फोड झाली की नंतर बेर होते. तर बेरीमध्ये ते परत गवत उलटं सुलटं होतं, त्याच्याने त्याचं कुजतं ते गवत आणि खत म्हणून वापर केला जातो. हे सगळी प्रोसेस होईपर्यंत, फोड बेर होईपर्यंत ही रोपं आहेत ती तयार होतात आणि मग रोपं काढली जातात. ती बघा, रोपं ऑलरेडी काढून ठेवलेली आहेत तिकडे. तर ही आहेत भाताची रोपं. हे जे बांधतात ना त्याला गावाला मूठ बोलतात. तर हा एक मूठ, दोन मूठ, असे भरपूर मूठ आहेत. तर जेव्हा आपण ही भाताची रोपं काढतो त्याचा काही जो चिखल असतो ना तो पाण्यामध्ये या पद्धतीने धुतला जातो, म्हणजे तो पूर्ण चिखल काढला जातो, त्याच्यानंतर ही भाताची रोपं तयार होतात अशी. तर आता त्या साईडला बघतोय आपण, तिकडे चिखली होते, ते समोर बघताय. तर ही चिखली, तर आता चिखली आहे ना एका बाजूने केली जाते. आता तिकडे समोर बघत असाल तुम्ही तर त्या साईडून लावणीला पण सुरुवात केली आहे. तिकडच्या काकी आहेत ना, त्या काकीने सुरुवात केलेली आहे. तर तात्या काय करतात, चिखली करत या बाजूने इकडे येतील आणि पूर्ण मळीला चिखली होईल आणि मग या मळीला झाली की नंतर मग या मळीला चिखली, मग इकडची चिखली झाल्यानंतर पूर्ण जी लावणीची जी प्रोसेस आहे ती पूर्ण ही केली जाईल. हे आजोबा आहेत ना, ते आमच्या आजोबांच्या ओळखीचे आहेत. जरा पाऊस जाऊ दे, मग पाऊस जाऊ दे जरा. त्यांनी मला ओळखलं, मी नाही ओळखलं त्यांना, पण त्यांनी मला ओळखलं. छोटी मोठी जी घरची कामं असतात ना, सुतारकाम, ते सुतारकाम हे बघतात. अच्छा, तुमच्या तिकडे जसं गावातले पण कामं बऱ्यापैकी करतात, त्यांना माहिती आहे. गावाला माहित आहे ना तुला, आपल्या आजोबांच्या किंवा वडिलांच्या नावाने ओळखतात. हा, मला पण त्यांनी पप्पांच्या नावाने ओळखतात, जनरली काकांच्या नावाने ओळखतात कारण काका गावी राहतात त्यामुळे. तर आता इकडे बघताय तुम्ही लावणी लावायला सुरुवात केलेली आहे आणि इकडे आमचे सीताराम दादा ते तिकडे चिखली करतात. चिखली करत करत तसे ते त्या साईडला जाणार आणि ज्या भागाला चिखली झालेली असेल त्या भागाला लावणी केली जाते. नाही ना, घेऊ दे, करू दे. करू दे, करू दे. आता इथे आहे ना चिखल करतायत आणि या ज्या बायका आहेत त्याच्यात अविनाश आई वगैरे पण आहे. अविनाश आई आहे, काकी आहे, मावशी आहे. सो ते काय करतायत की भात लावून टाकतायत पटपट आणि इथे ना ही झालेली आहे लावणी. मग नंतर मग काय करतात, हा बांध आहे ना असं मातीचा तो घालतात, म्हणजे पाणी राहायला. अशी ही प्रोसेस आहे. आता अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट समजली की ह्याच्या मागचे जी मळी आहे ना, म्हणजे जी जागा आहे तर ती मळी मोठी आहे. सो काय होतं पहिलं की पहिलं अशा मोठ्या मळ्या होत्या, पण लावणी करायला सोपं जावं आणि आता माणसं कमी आहेत, खुरं कमी आहेत, त्यामुळे काय केलं असे बांध घालण्यात आले. मग ॲक्च्युली काय आहे की फक्त लावणीसाठी हे सोपं करण्यासाठी हे डिवाईड केलं गेलं. तर हे एक इंटरेस्टिंग गोष्ट समजली मला आता की हे जे छोट्या छोट्या मळ्या असतात
कोकणामध्ये ते जनरली ह्या कारणासाठी असतात की तेवढं तेवढं लावायला चांगलं. ते काय वाळ आहे ना तो हे झिरपी वाळ वाळ झिरपी बोलतात आपल्या झिरपी. अच्छा वाळ म्हणजे बेसिकली वाळ आहे ना. बेसिकली काय होतं जे उपलब्धचं पाणी आहे ना हा ते तो वाहत आहे. अच्छा म्हणजे आता हे जे आहे इथे पाणी साचलेलं तर ते कमी केलं. कमी करण्यासाठी बघा इथे अशी प्रोसेस केलेली की आता त्यांनी लेवल झाली त्यांच्या हिशोबाने की त्यांनी पुन्हा बंद करून ठेवलंय. सानं बोलतात. अच्छा सानं असतं पाणी नको असेल तर सानं फोडतात. जर हवं असेल पाणी पावसाळ्यात पाणी साचण्यासाठी मग असं सानं बंद करतात. अच्छा मग आता त्यांनी काय केलं थोडं पाणी काढून टाकलं आणि आता जेवढं पाहिजे ना करताना आहे ना स्टार्टिंगला. आता ही दाड आहे ज्याच्या इथे पेरणी झाली होती याच्यामध्ये फोडबेर झालेली नाही. अच्छा तर हे आता जेव्हा ह्याच्यात चिखली करायला येणार ना लावणीसाठी पाणी कमी हवं आहे. मग पाणी पण पाणी पाहिजे थोडंफार हवं आहे एकदम जरा एकदम असं भरलेलं नव्हतं जसं इथे आता भरलेलं आहे. इकडे भरलेलं कसं आहे त्यात फोडबेर झालेली होती ना ऑलरेडी चिखली करता येते याच्यात पटकन ते तास बसणारच नाहीत ना याच्यात तास असतात ना उभे आडवे. हा उभे आडवे करून मग चिखली केली जाते. अच्छा त्यासाठी या पाण्याचं मॅनेजमेंट बघा कसं आहे माहिती का मी नवीनच आहे मला नाही माहिती भली माझं गाव अविनाशच्या गावाच्या बाजूचंच आहे पण आम्ही लहानाचे मोठे काय जन्म पण माझा मुंबईतच झाला त्यामुळे गावाशी एवढा काही संबंध नाही. आता कुठे हळूहळू आपण गावाकडे येतो जसं बोललं गेलं की गावाकडे चला. ॲक्च्युली शहरी जीवनापेक्षा गावचं जीवन खूप भारी आहे. जरी हे दिसायला खूप चांगलं वाटत असलं तरी पण खूप दमवणार आहे. काही लोक बोलतात ना की शेती कमी होत चालली तर त्याच्यामागची पण काही कारणं आहेत कारण मॅनपॉवर कमी होते आहे. इथे आता गावात सहसा म्हातारी लोकच आहेत तर लोकांना तर क्विक मनी पाहिजे त्यामुळे काय करतात की मेहनत कमी असते. मुंबईसारख्या ठिकाणी आपण 9 to 5 जॉब करतो सॅटर्डे संडे सुट्टी मस्त लाईफ. गावाकडे ॲक्च्युली जे स्ट्रगल आहे ते बघायला मिळतं. इवन इथे बेसिक ॲम्युनिटीजसाठी पण माणसांना झगडावं लागतं. तर आता अविनाशचं जे गाव आहे ते डोंगरावर आहे तर आमच्या गावामध्ये आणि ह्यांच्या गावामध्ये पण खूप तफावत आहे. म्हणजे आम्ही मी पर्सनली असं सांगू शकतो की माझ्या गावात ज्या फॅसिलिटीज आहेत आत्ता पण त्या कदाचित त्याच्यापेक्षा फार कमी फॅसिलिटीज अजून पण अविनाशच्या गाव आहेत. तर हा डिफरन्स आहे म्हणजे आमचं गाव आणि ह्याच्या गावामध्ये अगदी 3-4 किलोमीटरचाच फरक आहे. बरं नेचर वाईज पण खूप फरक आहे कारण आमचं जे गाव आहे ते डोंगराच्या खाली आहे याचं डोंगराच्या वर आहे. तर जे चॅलेंजेस असतात ना ते पण खूप वेगळे आहेत. अगदी काल आम्ही संध्याकाळी आलो तेव्हा फुल धुकं होतं इथे. आमच्याकडे नाही परत धुकं म्हणजे संध्याकाळी 6 पावसामधनं धुकं होतं आणि इथे आत्ता जे क्लायमेट आहे ना ते पण खूप बाप म्हणजे आमच्याकडे मी बोलेन की आहे म्हणजे निसर्ग तोच आहे हिरवळ तीच आहे पण फरक आहे. तर तुम्ही जर कोकणात येत आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळतील. इवन कसं आहे की जर तुम्ही समुद्रपट्ट्याला गेलात तर तिथे पण तुम्हाला एक वेगळा कोकण बघायला मिळेल. तर तो एक वेगळा एक्सपिरियन्स असतो. जनरली जे टुरिझम आहे ते कोकणामध्ये जर सांगितलं गेलं तर मग ते मोर ऑर मोर समुद्र किनारे. तर असं नाही आहे की कोकणामध्ये फक्त समुद्र किनारेच आहे तर त्याच्यामध्ये असेही गावं आहेत किंवा सह्याद्रीचा जो पट्टा आहे तो पण खूप सुंदर आहे. खास करून पावसाळ्यामध्ये तो पट्टा फिरण्यासारखा आहे. तर मग आपण जसं लोणावळा किंवा महाबळेश्वर या साईडला जातो का जातो कारण की तिथे सह्याद्री आहे. सो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने अजून सुंदर निसर्ग अजूनही कोकणामध्ये सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये आहे. तो तुम्ही सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये आहे तो तुम्ही अनुभवू शकता. तर तोच आत्ता आपण अनुभवतो फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स घेतो पण खूप बाप आहे. आता ह्या मोठ्या मळीमध्ये आलो तर इथे काय दाड लावलेली. दाड म्हणजे बेसिकली काय एक छोट्या भागामध्ये आहे ना ही भातं लावली जातात एकदम घट्ट घट्ट पद्धतीने जवळजवळ. मग ती काढतात अशी बाजूला काढतात एवढी उंच झाल्यावर आणि मग ती सुटसुटीत पद्धतीने मोठ्या जागेमध्ये लावतात हे असे. सो काय होतं की खतं वगैरे टाकून व्यवस्थित ते वाढवता येतात आणि त्याच्यानंतर मग ही प्रोसेस सोपी होऊन जाते. आता आहे ना इथे अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट काय की ही जी होती ती प्रॉपर पूर्ण प्रोसेसने नाही केली. दाड म्हणजे फक्त नांगरणी केली त्याच्यावरती बिया टाकल्या भात उगवलं. तर आता आहे ना हे जे करण्यासाठी आहे ना थोडं जास्त स्ट्रगल आहे कारण की ह्या जमिनीला नांगर फार कमी लागलं आहे. तर आता दोन्ही प्रोसेसने करणार उभ्या पद्धतीने पण करणार आणि आडव्या पद्धतीने. मग ती पूर्ण इथे चिखल होईल म्हणजे जसं की आता हा चिखल जो केला आहे ना इथे तो. आणि काही काही ठिकाणी कसं आहे
की नांगर व्यवस्थित पोचू नाही शकत, मग असा चिखल करावा लागतो. आता अविनाश गेलं, मगाशी मी पण घेऊन ट्राय केलं, तर त्याची क्लिप इथे मी साईडला दाखवतो. आणि आता अविनाश पण गेलाय बघा. दरवर्षी यायचं असं शेती करायला थोडं थोडं. हा म्हणजे लक्षात राहतं सगळं गोष्टी बऱ्या होऊन करत, कारण शेवटी नंतर तुला जाऊन येऊन परत शेतीच करायची आहे. हा तू मुंबई किती पण तू बोललास, काय नाही झालं तर रिटायरमेंट नंतर तरी येशीलच. अविनाश तर तसा तर महिन्याने येतो, दर महिन्याला एक राऊंड असतोच. त्याचा काय जॉब बी बाय आहे त्याच्यामुळे ठीक आहे. हा नाही झालं परत लॉकडाऊन विकडाऊन लागलं तर ते आपलं गाव बरं ना. आता बघा इथे चालू झाले परत. आता हे अगदी कसं करतात बघा, असं सर्कल पूर्ण फिरवतात असं. ओके आता काय आहे, इथून मधून सुरुवात केली असं फिरले आणि इथून असं आता पूर्ण असा सर्कल मारणार आणि मग आतमध्ये आतमध्ये येणार. तर ही एक जसं जिलेबी असते ना आपली, तसं ते उलटं आतमध्ये येणार. म्हणजे जिलेबी कसं आपण बाहेरच्या साईडला सोडतो ना, तशी आतल्या साईडला सोडणार. आणि मग तिथून काय करतील की हे झालं एक हे, आणि मग दुसऱ्यांदा जे आत्ता इथे केलं ते की सरळ 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 झिगझॅग 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 असं करत करत ते पूर्ण. म्हणजे असा चिखल चांगला होतो. आपल्या जे मशिनरीज आहेत ना, त्यांनी जेवढा चांगला चिखल होत नाही त्याच्यापेक्षा नांगरांनी चिखल जास्त चांगला होतो. आता बघा असं फिरले इथून, आता हा एक सर्कल कम्प्लीट करतील आणि मग आतमध्ये येतील. आणि हे अगदी इथे बांधाच्या साईडला आहे. आता काय झालं, मी थोडा वेळ घेतलेलं, पण झालं काय की जो बैल आहे ना तो नवीन आहे ना, तर त्याला समजलं लगेच की ड्रायव्हर चेंज झाला आहे. त्यामुळे त्यांनी लगेच हे केलं, बनाय बोलतो नाही करायचं, मला पुढे जायचंच नाही. मग आता काय करतात इथे, आता अशी सिस्टीम पण आहे की आता बैल एक्सचेंज केले, म्हणजे लेफ्टचा राईटला राईटचा लेफ्टला. तर काय माहिती आहे का, आता हे पूर्ण आहेत ना, पहिला बांध घेतात नांगरणी करताना. बांध घेताना जो बांधाकडे बैल असतो ना त्याला लोड जास्त असतो. अच्छा. तर शेतकरी कसं आहे, सगळ्यांचा विचार करतो. एक आपला बैल आहे ना थोडासा म्हणजे म्हातारा बोलू शकतो, म्हातारा आहे. तर तो दुसरा जो तरुण आहे ना, तर त्या तरण्या बैलाला आता बांधाकडे ठेवला जाईल, म्हणजे जो म्हातारा आहे त्याच्यावर लोड नाही. बरोबर. म्हणजे शेतकरी असा नाही फक्त कामं करतो, सगळ्यांचा विचार पण करतो. आणि अगदी पोरांसारखं सांभाळतात त्या बैलांना, असं नाही की फक्त कामासाठीच त्यांना ठेवलं. हो त्यामुळे ते आहेत ना, जो जांगली असतो त्याच ऐकतात. हो कारण ते आता मी बघितलं, कारण नांगर जसा रोहितच्या हातात आला ना तसा तो नवीन आहे ना, त्यामुळे कोणतरी भाई वेगळा आहे, बाजूला हवा बाजूला असं. मग त्यांनी आता चेंज केलंय, इकडचा बैल इकडे इकडचा इकडे गेला. हा जो आहे हा म्हातारा आहे थोडा, आणि हा आता एकदम नवीन आहे, पहिलीच आहे. मग भाई त्या मानाने तो बरा चालतो. हा तेच. चला लावणी झाली आहे आता, थोडंसंच केलं. ॲक्च्युली ते बैल जे होते ते आता दमले आहेत, त्यावेळेस थोडा त्यांचा ब्रेक होता, तर म्हटलं बस आज पुरतं एवढंच करूया. असंच एक्सपिरियन्स बरेचसे इथे आहेत गावी जे तुम्ही घेऊ शकता. आय होप की हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. ॲक्च्युली एक्सपिरियन्स म्हणून मी म्हटलं हा व्हिडिओ करूया, टाकूया. शॉर्ट व्हिडिओ प्रॉपर शूट केलेला आहे, तो तुम्ही जाऊन इंस्टाग्रामवर चेक करू शकता, त्याची लिंक पण मी खाली देतो. तर भेटूया आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.